हॅलो, तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना हे सगळ्यात खतरनाक जो पार्ट आहे भारतीय हवामानातला तो म्हणजे काय, मॉन्सून. इंडियन मॉन्सून म्हणजे कसा समजून घ्यायचा, काय समजून घ्यायचा ते शिकणार आहोत. लोक चार चार पाच पाच अटेम्प्ट देतात तरी त्यांना इंडियन मॉन्सून येत नाही. आपण विदिन हाफ अन आवर हा मॉन्सून वर्क कसा करतो, याच्यामध्ये काय मेकॅनिझम आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. आता विदाउट वेस्टिंग सिंगल मिनिट आपण काय करूयात, मॉन्सून कसा काम करतो ते पाहूयात. आता बघा, काही गोष्टी तुम्हाला आधी समजून सांगते. ही डायग्राम समजून सांगण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत असणं जरुरी असतं. ओके, आता त्या बेसिक गोष्टी काय, तर त्या बेसिक गोष्टी म्हणजे ह्या. ओके, कन्सिडर करा आपल्याला पृथ्वीवरचे दाबाचे जे पट्टे आहेत, दाबाचे पट्टे किंवा प्रेशर बेल्ट माहित असणं जरुरी आहे बिफोर लर्निंग इंडियन मॉन्सून. ओके, भारतीय हवामान शिकण्याच्या आधी आपल्याला कुठे कोणत्या दाबाचा पट्टा आहे, कमी दाबाचा पट्टा कुठं आहे, उच्च दाबाचा पट्टा कुठं आहे, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा कुठं आहे, तुमचा नंतर सब तुमचा पोलार हाय प्रेशर बेल्ट कुठं आहे, ध्रुवीय उच्च दाबाचा पट्टा कुठे आहे, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते माहीत असेल तर गोष्टी सोप्या होतात, माहीत नसेल तर अवघड होतात. तर ते आपल्याला सोपं वाटावं म्हणून पहिली जी स्टेप असते इंडियन मान्सून किंवा भारतीय हवामान शिकण्याची, ती म्हणजे तुमची काय, दाबाचे पट्टे माहीत असणं. आणि ते आपण आता पाहतोय. ओके, विषुववृत्त तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना, झिरो डिग्रीची जे अक्ष झिरो डिग्रीचं जे लॅटिट्यूड असतं त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त म्हणतो. विषुववृत्ताच्या 5 डिग्री उत्तरेकडे जनरली ऍज अन ऍव्हरेज जनरल सेन्स मध्ये बोलतोय आपण, कधी ते 7ही असू शकतं, 10ही असू शकतं, डिपेंड्स. ओके, पण जनरली विषुववृत्ताच्या 5 डिग्री उत्तरेकडे, 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री दक्षिणेकडे. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, विषुववृत्त 0 डिग्री लॅटिट्यूड आहे, आहे की नाही? हा कोण आहे, सन आहे, सूर्यप्रकाश. सूर्याकडून काय येतो, सूर्यप्रकाश येतो. आता बघा, तुम्ही जर थोडं पाहिलं असेल, विचार केला असेल, तर विषुववृत्तीय भागावर जे सूर्यकिरण असतात ती सरळ पडतात, लंबरूप पडतात, स्ट्रेट पडतात. सनरेज फॉल डिरेक्टली ऑन द इक्वेटर. ओके, विषुववृत्तावर सूर्याची किरणे काय, लंबरूप पडतात. आता सूर्याची किरणे जर स्ट्रेट पडायला लागली, तुम्ही लहानपणी एक प्रॅक्टिकल केलं असेल बघा, दुर्बीण घेऊन पेपर जाळण्याचा प्रयत्न केला असेल, जेव्हा दुर्बिणीच्या सहाय्याने तुम्ही पेपर पाहण्याचा प्रयत्न केला तो पेपर बर्न झाला असेल, जळला गेला असेल, आणि तेच तुम्ही दुर्बिणीच्या म्हणजे विदाऊट दुर्बीण जर करायला गेला असेल तर पेपर जळला नसेल. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की जर सूर्यप्रकाश तुमचा कॉन्सन्ट्रेटेड येत असेल, एकाच ठिकाणी येत असेल, तर तिथे जास्त हीट महसूस होती, राईट. तसंच या विषुववृत्ताच्या 5 डिग्री नॉर्थ 5 डिग्री साऊथ इकडे सूर्यकिरण कशी पडणार आहेत, लंबरूप पडणार आहेत. म्हणजे इथे काय होणार आहे, तुम्हाला जास्त गर्मी महसूस होणार आहे. आता जेवढी जास्त गर्मी तुम्हाला इथे महसूस होणार आहे, त्या जमिनीवरची जेवढी केवढी हवा असते ती गरम होणार आहे बघा, जेवढी केवढी हवा असते ती गरम होणार आहे. म्हणजे काय, ती वाफ, ती हवा काय, ते गरम होणार आहे. आता तुम्ही घरामध्ये कधी गॅस ठेवला असेल, गॅसवर तुम्ही पातेलं ठेवलं असेल आणि खाली त्या पातेल्यामध्ये पाणी टाकलं असेल आणि खालून तुम्ही काय करत असाल, हीट दिली असेल त्याला, तर त्या पाण्याची वाफ होते आणि वाफ वरती उडायला लागते का, वरती जायला लागते. म्हणजे काय होते, एअर एक्सपांड होते. इन द व्हेरी सिमिलर मॅनर या विषुववृत्ताच्या इन अँड अराउंड जी हवा असेल ती पण गरम होईल आणि ती वर फेकल्या जाईल. जेव्हा वर हवा फेकल्या जाती तेव्हा त्या पृष्ठभागावर, त्या सरफेसवर काय तयार होतो, तर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आता बघा इथे, आता बघा इथे हा कोण आहे, विषुववृत्त आहे, विषुववृत्त आहे, काय आहे, इक्वेटर आहे. हवा वर फेकली जातीये, फेकली जाते म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, म्हणून याला काय म्हणतात, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. एवढी गोष्ट समजली, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. आता बघा ही हवा तुमची काय झाली,
वर फेकल्या चालली, वर फेकल्या चालली, वर फेकल्या चालली. जशी जशी हवा वर जाते तशी तशी ती थंडी व्हायला लागते आणि 35 डिग्री उत्तरेकडे ती हवा काय होते तुमची सबसाईड डाऊन होते. 25 to 35 degrees नॉर्थ इन व्हेरी सिमिलर वे 25 to 35 degrees साऊथ ती एअर काय होते सबसाईड डायल होते, सबसाईड होते म्हणजे ती खाली फेकल्या जाते. कशी हवा वर गेली वर गेली वर गेली, वर जाता जाता ती काय झाली थंडी झाली, थंडी झाल्यावर ती हवा काय झाली जड झाली. म्हणजे काही कालांतराने काही टाइम झाल्यानंतर ती हवा स्वतःच वजन पेलू शकणार नाही म्हणजे ती काय होईल खाली सिंक होईल, सबसाईड डाऊन होईल, खाली फेकल्या जाईल. आता बघा जेव्हा हवा वर उचलली जात होती तेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होता, आता जेव्हा खाली हवा तुमची खाली सबसाईड डाऊन होणार आहे ऑब्विसली कमी दाबाच्या विरुद्ध काहीतरी होणार आहे आणि ते विरुद्ध इज नथिंग बट तुमचा उच्च दाबाचा पट्टा, उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा किंवा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट तयार होतो. कुठे 25 डिग्री नॉर्थ ते 35 डिग्री नॉर्थ इन व्हेरी सिमिलर मॅनर 35 डिग्री साऊथ ते 25 डिग्री साऊथ ते 35 डिग्री साऊथ ऍज एन ऍव्हरेज पकडायचं. म्हणजे हा जो तुमचा 25 to 35 degrees जो बेल्ट असणार आहे तो काय असणार आहे सब अरे व्यवस्थित करू हा काय असणार आहे तुमचा हा असणार आहे तुमचा उच्च दाबाचा पट्टा. ओके आता मला एक गोष्ट सांगा भारताचे जे ट्रॉपिक्स आहेत ते 8.4 degrees जी लॅटिट्यूड आहे भारताची सगळ्यात शेवटची ती किती आहे 8.4 degrees नॉर्थ. आपल्याला दोघांचंच काम आहे अजून एका म्हणजे या दोघांच या तीनच पट्ट्याचं काम आहे आपल्याला जास्त काही काम नाही आज. हे पण काय असणार तुमचं सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट अगेन किती 25 degrees साऊथ ते तुमचं 35 degrees साऊथ. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील हे तीन तुम्हाला दाबाचे पट्टे समजले असतील तर पुढच्या गोष्टी खूप इझी आहेत काहीच अवघड नाहीये. नंतर इथं तुमचा एक दोन वरचे प्रेशर बेल्ट असा त्याचं आज काही काम नाहीये सो आपण ते क्लम्झी करणार नाही ऍक्टिव्हिटी. एक तुमचा ध्रुवीय उच्च दाबाचा पट्टा असतो आणि एक तुमचा काय असतो उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा असतो. ओके इथं उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे तो 60-65 degrees लॅटिट्यूडवर आणि 85 to 90 degrees लॅटिट्यूडवर तुमचा ध्रुवीय उच्च दाबाचा पट्टा येतो. आज काय ते आपल्याला लागणार नाही म्हणून ते आपण काय पाहणार नाही. एवढे तीन पट्टे तुम्हाला समजले असतील तर तुमचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आहे काहीच दिक्कत नाहीये. आता मी तुम्हाला हीच डायग्राम व्यवस्थित काढून दाखवते इकडं. ओके 0 degrees काय आहे विषुववृत्त आहे राईट. दुसऱ्या पेननी रंग घेते मी दुसरा पिवळा पेन घेते बघा. ओके हे काय आहे तुमचं 5 degrees उत्तरेकडे 5 degrees दक्षिणेकडे 5 degrees उत्तरेकडे 5 degrees दक्षिणेकडे याला काय म्हणतात इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. आता अजून काय करते रंग बदलते 25 degrees ते 35 degrees 25 degrees नॉर्थ हे तुम्हाला आता शिकवलं मी 35 degrees नॉर्थ आता शिकवलं मी राईट. आता हा काय सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट हाय का बरं तुम्हाला मी समजून सांगितलं बघा मागच्या स्लाइड मध्ये हाय का बरं हे तुम्हाला मी समजून सांगितलं मागच्या स्लाइड मध्ये. ओके ज्याला कोणाला समजलं असेल आणि व्हिडिओ रिवाइंड करायचा आणि पाहायचा. आता बघा सेम खाली येणार मोकळं काढते बरं मी हे काय 25 degrees साऊथ 35 degrees साऊथ. अगेन हा काय सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा वरचा पण काय उच्च दाबा उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा. जर तुम्ही एक गोष्ट लहानपणी शिकला असाल बघा काही पण गोष्ट असू द्या करंट असू द्या किंवा तुमचं काय म्हणतात कुठलीही गोष्ट काय होती तुमच्या हाय कडून लो कडे मूव्ह करत असती. सकाळी उठले आपली एनर्जी कशी असती हाय असती. आपण दिवसभर काम करतो मग एनर्जी काय होती लो होती म्हणजे आपल्या दिवसभराचा प्रवास काय असतो हाय एनर्जी टू लो एनर्जी. शाळेमध्ये तुम्ही 11वी 12वी शिकला असाल पोटेन्शियल डिफरन्स तुमचा हाय कडून लो कडे फ्लो होतं तसंच वारा सुद्धा हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहतो. आता कसं ऐका हवा कुठं सिंक डाऊन होत होती हवा कुठे खाली ढसल्या जात होती तर हाय प्रेशर बेल्टवर हवेचा काय सोर्स येत होता.
इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्टून हवा वर ढकलल्या जात होती. हाय प्रेशर बेल्टवरती काय होती, सबसाइड डाऊन होत होती. ती काय होत होती, सबसाइड डाऊन होत होती. म्हणजे काय होत होती, खाली फेकल्या जात होती. म्हणजे हाय प्रेशर बेल्ट जवळ काय होतं, तर तुमच्या हवेचा सोर्स आहे. आता जिथून सोर्स असेल तिथूनच हवा वाहील ना, ज्याकडे सोर्स नाही. म्हणजे वारा कुठून कुठे वाहणार आहे, हाय प्रेशर बेल्ट पासून लो प्रेशर बेल्ट पर्यंत. एवढं क्लिअर झालं, हवा कुठून वाहणार आहे, हवा तुमची हाय प्रेशर पासून लो प्रेशर पर्यंत वाहणार आहे. एवढी गोष्ट जर क्लिअर असेल तर वेल अँड गुड. अजून एक गोष्ट असते बघा, तुम्हाला सांगते, पृथ्वी आपली वेस्ट टू ईस्ट फिरते बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते बघा, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरती. एक फोर्स आहे बघा, न्यूटनचा तिसरा लॉ असतो, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे प्रत्येक ऍक्शनला तिच्या सारखीच, तिच्याच एवढ्या मॅग्निट्यूडची एक विरुद्ध रिएक्शन असते. आता मला सांगा, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतीये, वेस्ट टू ईस्ट फिरतीये, मग न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार याच्यावर सुद्धा इक्वल आणि अपोजिट फोर्स लागेल की नाही? ऑब्विसली लागेल. मग पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार इक्वल आणि अपोजिट फोर्स लागेल, आणि तो फोर्स म्हणजे काय, कोरोलिस फोर्स. तो फोर्स म्हणजे काय, कोरोलिस फोर्स. आता हा कोरोलिस फोर्स काय, पूर्ण डिटेल नाही नको जायला कोरोलिस फोर्स मध्ये, मी तुम्हाला जस्ट सांगितले, सांगते काय. कोरोलिस फोर्स हा काय, पृथ्वीच्या वेस्ट टू ईस्ट फिरण्यामुळे तयार झालेला एक फोर्स आहे. आता या कोरोलिस फोर्स नुसार जर उत्तर ध्रुवामध्ये काहीही असेल, उत्तर ध्रुवामध्ये काहीही असेल, काहीही असू द्या, तुम्ही मी एरोप्लेन, तुमचे काय म्हणतात, हवा, मोशन करंट, काही असू द्या, जर हे उत्तर गोलार्धामध्ये असेल, उत्तर गोलार्धामध्ये असेल, तर कोरोलिस फोर्स नुसार ते काय करतं, त्याच्या राईटवर्ड मूव्ह करतं किंवा क्लॉकवाईज मूव्ह करतं. सांगायचं काय, पृथ्वी वेस्ट टू ईस्ट फिरतीये, पृथ्वी वेस्ट टू ईस्ट फिरतीये, त्याला एक इक्वल आणि अपोजिट फोर्स लागेल, इक्वल आणि अपोजिट फोर्स लागेल, तो फोर्स म्हणजे काय, कोरोलिस फोर्स. या कोरोलिसच्या म्हणण्यानुसार जर उत्तर गोलार्धामध्ये काहीही वस्तू असेल, चाहे वारा असू द्या, ओशन करंट असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, एरोप्लेन असू द्या, कोणी काय असू द्या ना, जर ते तुमचं नॉर्थ कडून साऊथ कडे येत असेल, जर ते तुमचं उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असेल, कुठे, उत्तर गोलार्धामध्ये, तर ते ऑलवेज घड्याळाच्या दिशेने मोडलं जातं किंवा राईटवर्ड मोडलं जातं, किंवा राईटवर्ड मोडलं जातं. क्लिअर, एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता बघा, उत्तर ध्रुवामध्ये हवा तुमची हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे येणार आहे, म्हणजे हवा येताना अशी यायला पाहिजे होती, पण कोरोलिस फोर्सच्या नुसार ही हवा तुमची घड्याळाच्या साईडने मोडेल, ही हवा तुमची घड्याळाच्या साईडने मोडेल किंवा राईटवर्ड मोडेल, राईटवर्ड मोडेल. म्हणून तुमच्या हवेची दिशा कशी असेल, तुमच्या हवेची दिशा अशी असेल. मी पेनचा कलर चेंज करते. मी पेनचा कलर काय करते, चेंज करते. हवेची दिशा कशी असेल, अशी असेल, अशी असेल, अशी असेल. हे काय झाले माझ्या, पूर्वाई ट्रेड विंड्स, पूर्वीय वारे, सॉरी ट्रेड विंड्स, पूर्वीय वारे. कळालं, कळालं, पूर्वीय वारे. पूर्वीय का बरं, त्यांचं ओरिजिन पूर्व दिशेला आहे, ईस्ट कडून वेस्ट कडे फ्लो करतात, ज्या दिशेने हवा ओरिजिनेट होतात त्या दिशेने त्याचं नाव पडतं, पूर्वीय वारे. सेम कॅल्क्युलेशन तुमचं सदर्न हेमिस्फिअर मध्ये सुद्धा फॉलो होतो. अगेन हवा तुमची हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जाणार आहे, म्हणजे हवेने सरळ जायला पाहिजे, पण कोरोलिस फोर्सच्या नुसार जर दक्षिण गोलार्धामध्ये तुम्ही मी हवा ओशन करंट एरोप्लेन कोणी का असेना, जेव्हा ते दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे मूव्ह होतं, दक्षिणेकडून उत्तरेकडे मूव्ह होतं, तेव्हा ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, किंवा लेफ्टवर्ड मुडतं किंवा डावीकडे मुडतं. म्हणजे हवा माझी दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली आहे, कोरोलिस फोर्सच्या नुसार तिने डावीकडे वळायला पाहिजे, तर माझ्या हवेची दिशा काय राहील, ही राहील.
कळालं का? एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर अर्ध्याच्यावर मान्सून कळालाय, बाकी काहीच दिक्कत नाही. डन, क्लिअर, समजलं? म्हणजे ह्या काय झाले, तुमचे हे पूर्वीय वारे झाले. ओरिजिन कुठं होणार आहे? त्यांचं उष्ण कटिबंधीय उच्च दाबाच्या पट्ट्याजवळ, त्याच्यापासून ते विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत जाणार आहे. दोन्ही गोलार्धामध्ये असं मेकॅनिझम फॉलो होणार. आता एवढं जर का कळलं असेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट कळते, ती म्हणजे ही पृथ्वी आहे, हे तुमचं विषुववृत्त आहे, भारताची दिशा इथे कुठेतरी 8 डिग्री, 8.4 डिग्री नॉर्थ ते अराउंड 37 डिग्री नॉर्थ. म्हणजे भारत कुठं आहे? भारत हा तुमचा उत्तर गोलार्धामध्ये येतो. एवढी गोष्ट जर क्लिअर असेल तर खूप छान. एवढं कळालं? आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ती गोष्ट म्हणजे, मला जरा पेन चेंज करू द्या. हा जो तुमचा इक्वेटोरियल, जनरली एक तुमचा काय असतं, आंतर ध्रुवीय म्हणजे इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन, आंतर ध्रुवीय तुमचं काय, एक इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन नावाचा एक पट्टा असतो, ITCZ. जनरली तो कुठे, जिथे 0 डिग्रीची लॅटिट्यूड असते तो सुद्धा तिथेच असायला पाहिजे. म्हणजे जनरल पृथ्वीवर, मी दुसऱ्या स्लाइडवर समजून सांगते, ही जर तुमची जनरल पृथ्वी असेल, हा तुमचा विषुववृत्त असेल, तर एक तुमचा ITCZ नावाचा एक बेल्ट असतो, एक पट्टा असतो, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन. ओके, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन. जनरली हा इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन तुमचा विषुववृत्तासोबत काय, विषुववृत्तासोबत काय, कोलाइड व्हायला पाहिजे, कोलाइड व्हायला पाहिजे. ओके, विषुववृत्तासोबत तो काय, कोलाइड व्हायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, 0 डिग्रीचं विषुववृत्त आणि जी तुमची 0 डिग्रीची काय इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन, हे जनरली पाहता एकमेकांसोबतच असायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय आहे माहिती का, द प्रॉब्लेम इज आपली जी पृथ्वी आहे, आपली जी पृथ्वी आहे ही 23.5 डिग्री अँगल वर काय टिल्टेड आहे आणि ती सूर्याभोवती काय करते, भ्रमण करते. आपली जी पृथ्वी आहे ही 23.5 डिग्रीने काय आहे, टिल्टेड आहे, म्हणजे ती तिरपी झालेली आहे तिच्या अक्षांशाच्या. ओके, तिच्या अक्षांशाच्या 23.5 डिग्री ती काय टिल्टेड आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. म्हणजे कधी कधी काय होतं, हा तुमचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या खूप मोठा समोर येतो, तर कधी कधी काय येतो, तुमचा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या समोर येतो. जर उत्तर गोलार्ध सूर्याच्या समोर आला तर आपण काय उन्हाळा महसूस करतो. उत्तर गोलार्ध सूर्याच्या समोर आला म्हणजे जास्त हिटिंग होणार आहे. जास्त हिटिंग कधी होते, उन्हाळ्यात होते. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्या कारणाने ती सुद्धा तिरप्या ऍक्सिसवर, हा जो ITCZ आहे हा तुमचा उत्तर गोलार्धात मूव्ह करतो किंवा दक्षिण गोलार्धात मूव्ह करतो. एवढं क्लिअर झालं? आता उन्हाळा असेल म्हणजे भारतामध्ये उन्हाळा असेल म्हणजे आपण हीट जास्त महसूस करतोय, आपण जास्त हीट महसूस करतोय, म्हणजे हा जो इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन आहे हा कुठेतरी उत्तरेकडे मूव्ह करतोय, कुठेतरी उत्तरेकडे मूव्ह करतोय. एवढं क्लिअर झालं? आता याचं नाव काय आहे बघा, इंटर ट्रॉपिकल, आंतर ध्रुवीय. नावातच सगळं, याच्या कन्वर्जन झोन म्हणजे याच्या अवती भोवती, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जनच्या अवती भोवती दोन्ही गोलार्धातले वारे काय येणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, सोप्या भाषेत सांगायचं, या ITCZ मुळे काय होणार आहे, जे सगळेच्या सगळे दाबाचे पट्टे तुमचे आयदर उत्तरेकडे ढकलल्या जातील किंवा दक्षिणेकडे ढकलल्या जातील. एवढी गोष्ट क्लिअर आहे का? मला सांगायचं एवढंच आहे, हे जे तुम्हाला इथे दाबाचे पट्टे मी काढून दाखवलेत, ही यांची परमनंट पोझिशन नाहीये. हे आयदर तुमचे उत्तरेकडे शिफ्ट होतात किंवा दक्षिणेकडे शिफ्ट होतात, दक्षिणेकडे शिफ्ट होतात. समजलं? एवढी गोष्ट क्लिअर आहे? म्हणजे ITCZ मुळे याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम काय होतो, दाबाचे पट्टे, दाबाचे पट्टे
उत्तरेकडे मूव करतात किंवा दक्षिणेकडे मूव करतात. एवढं क्लिअर झालं का? क्लिअर झालं. आयटी इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन याचं कामच एवढे की उत्तर गोलार्धातली जी हवा आहे आणि दक्षिण गोलार्धातली हवा कन्वर्ज करायची, एकत्र आणायची. अगर हेच वरती गेलं तर सगळ्या सगळ्या हवा वरती जातील ना, हेच खाली आलं तर सगळ्या सगळ्या हवा खाली येतील ना. एवढं क्लिअर झालं, एवढं क्लिअर झालं. आता अजून एक गोष्ट सांगते. आपला जो मान्सून आहे, मान्सून ओके, भारतामध्ये बघा चार महिने पाऊस पडतो. डिस्टिंक्ट चार महिने, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, चार महिने पाऊस पडतो. नंतर चार महिने थंडी वाजते, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ओके, ऑक्टोबरच्या नंतरपासून नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत चार महिने तुमचं काय होतं, थंडी वाजते, हिवाळा असतो. आणि डिस्टिंक्ट चार महिने काय असतो, समर असतो, उन्हाळा असतो ओके. जगामध्ये काय होतं, जगामध्ये पावसाळा नावाचा सीझन नसतो. आयदर प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस उन्हाळ्यात पडतो किंवा तुमचा हिवाळ्यात पडतो. भारताला आपण त्याला नाव का दिलं, कारण एका स्पेसिफिक पिरियड साठीच पडतो, नंतर आठ महिने काहीच नसतं. ज्या पिरियड साठी पाऊस पडतो त्याला आपण पावसाळा नाव दिलंय. ऍक्च्युली भारतामध्ये सुद्धा पाऊस हा उन्हाळ्यातच पडतो, फक्त एक तो स्पेसिफिक कालावधीसाठी पडतो म्हणून त्याला आपण पावसाळा असं नाव दिलेलं आहे, बस बाकी काहीच नाही. म्हणजे एक गोष्ट कळाली का तुम्हाला, भारतामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा पाऊस, पाऊस हा उन्हाळ्यातच पडतो, हा उन्हाळ्यातच पडतो, उन्हाळ्यातच पडतो. एवढी गोष्ट कळली तुम्हाला. हा आता तो एका डिस्टिंक्ट स्पेसिफिक पिरियड साठी पडतो म्हणून त्याचं नाव आपण मान्सून दिलं किंवा पावसाळा दिलं. तरी काय होतं, सीझनल रिव्हर्सल ऑफ द विंड होता, काय असतं सांगते. एवढं समजलं. म्हणजे भारतात सुद्धा जे प्रेसिपिटेशन होणार आहे ते समर मध्येच होणार आहे, उन्हाळ्यातच होणार आहे. म्हणजे काय होईल, जो पृथ्वीचा उत्तर गोलार्ध असतो हा वाला, जो पृथ्वीचा उत्तर गोलार्ध असतो हा वाला, हा वाला हा सूर्याला काय करतोय, फेस करतो. हा सूर्याच्या काय समोर आलेला आहे, हा काय सूर्याच्या काय समोर आलेला, तो काय सूर्याच्या समोर आलेला आहे, राईट. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये हिटिंग जास्त होणार आहे, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये हिटिंग जास्त होणार आहे. म्हणजे काय, तुम्ही अर्थ काढू शकता, सगळेच्या सगळे दाबाचे पट्टे तुमचे उत्तर गोलार्धामध्ये शिफ्ट झालेले असतील. सगळेच्या सगळे दाबाचे पट्टे उत्तर गोलार्धामध्ये शिफ्ट झालेले असतील. कळालं तुम्हाला काय बोलतीये मी, कळालं. जसा जसा तुमचा ओके, कळालं तुम्हाला मी काय बोलतीये. म्हणजे म्हणजे जसा जसा उन्हाळा लागेल, जसा जसा उन्हाळा लागेल तसे तसे तुमचे काय, हा जो आय टी सी झेड असतो, हा जो आय टी सी झेड असतो हा तुमचा काय, उत्तरेकडे काय होतो, शिफ्ट होतो. उत्तरेकडे काय होतो, शिफ्ट होतो. उत्तरेकडे काय होतो, तो शिफ्ट होतो. आता आय टी सी झेडचं काम काय, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोनचं काम काय, दोन्ही गोलार्धातल्या हवा कन्वर्ज करणे. आता साधी गोष्ट पकडा, इथला जो हे तुमच्या हवा सगळ्याच्या सगळ्या काय झाल्या, वर ढकलल्या गेल्या, पूर्वीय वारे सगळ्याच्या सगळे वर ढकलल्या गेल्या. मी पहिले नॉर्दर्न हेमिस्फिअरचेच काढते बरं, मला भारत पण काढायचा इथे, पांढऱ्याने काढून गेले पहिले भारत, तो प्रॉब्लेम व्हायचा. ओके, भारत काढले. इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन हा तुमचा उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा. आता बघा या इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोनचं काम काय, दोन्ही गोलार्धातल्या हवा काय करणे, कन्वर्ज करणे. आता मला एक गोष्ट सांगा जरा, मागच्या स्लाइडवर या बरं तुम्ही, अजून मागच्या स्लाइडवर, याच्या खाली कोणते वारे आहेत बघा, पूर्वीय वारे आहेत, त्यालाच ग्रहीय वारे म्हणतो आपण, पूर्वीय वारे आहेत खाली, राईट. आता बघा हे पूर्वीय वारे इक्वेटर पर्यंत पण येतील ना, विषुववृत्तापर्यंत पण येतील ना. या पूर्वीय वाऱ्यांना कुठे जायचंय, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन जवळ जाऊन ते कन्वर्ज करतील, राईट, राईट. म्हणजे म्हणजे ही सिस्टीम काहीशी अशी झाली बघा, हे काय झाले, हे तुमचे पेन कोणता आहे, हा मला लाल पिवळा पेन घ्यायला लागेल,
हे काय आहे तुमचं? उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा. इथून पण तुमच्या वारे जातील ना, हे वारेच आहेत ना. आता बघा एक गोष्ट सांगते, हा वारा आला, हे काय आहे? इक्वेटर आहे झिरो डिग्रीचा. हा वारा इथे आला. आता मला सांगा कुठली गोष्ट इक्वेटर क्रॉस करतीय उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये. या तुमच्या पूर्वीय वाऱ्यांची काहीतरी सिस्टीम अलग होती, ते काय करत होते? कोरोलिस फोर्स नुसार अँटी क्लॉकवाईज मूव्ह करत होते, डाव्या दिशेला वळत होते. आपण पाहिलं अँटी क्लॉकवाईज मूव्ह करत होते किंवा डाव्या दिशेला वळत होते, पाहिलं. पण आता काय होतंय, हेच तुमचे वारे यांना आयटी सीझेड कडे जायचंय बघा, यांना इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन कडे जायचंय बघा. म्हणजे इक्वेटरवर आले, हा वारा इक्वेटरवर आला, विषुववृत्तावर आला. त्यांनी कोरोलिसला विचारलं, कोरोलिस फोर्स तुझा माझ्यावर इफेक्ट होणार आहे का? त्या वाऱ्याने विचारलं. तो कोरोलिस फोर्स म्हणतो, यस, माझा इफेक्ट तुमच्यावर होणार आहे. आता बघा कोरोलिस फोर्सच्या नुसार जर तुम्ही उत्तर गोलार्धामध्ये एंट्री करत असाल, वारे असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, ओशन करंट असू द्या, हे कसे मूव्ह करतात? हे क्लॉकवाईज मूव्ह करतात. 12 वाजला 1 वाजला घड्याळाच्या दिशेने मूव्ह करतात. मग कोरोलिसचा फोर्स लागल्यानंतर यांची दिशा चेंज होईल की नाही? कोरोलिसच्या फोर्सच्या अनुसार उत्तर गोलार्धामध्ये वारे वाहत असतील तर ते कोणत्या दिशेला मूव्ह करतात? तर ते घड्याळाच्या दिशेने मूव्ह करतात. यांची डिरेक्शन काय होईल? ही वाली. आता बघा हे वारे जनरेट कुठं झाले? सदर्न हेमिस्फिअर मध्ये. कुठं जनरेट झाले? सदर्न हेमिस्फिअर मध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये. भारताला कोणत्या दिशेने हिट करतात? भारताला ते पश्चिम दिशेने हिट करतात. या दिशेने हिट करतायत ना. मग हे वारे कोणते आहेत? साऊथ वेस्टर्ली विंड. कळालं? म्हणजे यांची दिशा काय होईल अशी होईल. ओके, या दिशेचं नाव काय आहे? साऊथ वेस्टर्न मॉन्सून विंड. झालं का क्लिअर? नाव कसं पडलं त्याच? नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य दिशेने येत आहेत बघा. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. साऊथ वेस्टर्न ही दिशा आहे ना, ही दिशा आहे ना बघा. साऊथ वेस्टर्न ही दिशा आहे ना. साऊथ वेस्टर्न मॉन्सून विंड असं यांचं नाव पडलंय. हा समर आहे, सगळं तुम्हाला समरनुसार उन्हाळ्यानुसार समजून सांगते. क्लिअर झालं? आता बघा उन्हाळा चालू आहे, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन जवळ तुमच्या काय आलेत? वारे आलेत, कन्वर्ज झालेत. ओके, हे काय आहे? अगेन इथं सन बघा, मोर ऑर लेस तुमचा काय सनरेज चांगले पडत असतात, म्हणजे ही हवा गरम होणार आहे. हवा गरम झाली की ती काय होते? हलकी होते, वर फेकल्या जाते, म्हणजे खाली काय? कमी दाबाचा पट्टा तयार होतो, लो प्रेशर बेल्ट तयार होतो. आता इन अँड अराउंड इंडियाच्या इकडे समुद्र आहे बघा. हवा तुमची काय होती? वर फेकल्या जाते, समुद्रामधून ते मॉइश्चर घेतात. हवा वर गेल्यानंतर हवा थंडी होती, ढग होतील आणि पुढे भविष्यात पाऊस येईल. कसा येतो ते मी सांगते. तुम्हाला दिशा जर समजली असेल ना तर गोष्टी खूप सोपी आहे. क्लिअर? समजलं? व्हेरी गुड. चलो आगे. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते. ओके, म्हणजे तुम्हाला चित्रात दिसत असल्याप्रमाणे, चित्रात जसे चित्र आपण काढले होते तसं चित्र इथं दिलेलं आहे. आता बघा या साऊथ वेस्टर्ली मॉन्सून विंड आल्यात. ह्या कोणत्या आहेत? साऊथ वेस्टर्ली मॉन्सून विंड आल्यात. आल्या की नाही? याच्या सुद्धा काय, भारताच्या दोन्ही बाजूला दोन समुद्र आहेत बघा. इकडच्या साईडने कोण आहे? अरबी समुद्र आहे. इकडच्या साईडने काय आहे? बंगालचा उपसागर आहे. मी या साऊथ वेस्टर्ली मॉन्सून विंडच्या सुद्धा काय, दोन ब्रांचेस तयार होतात.
दोन ब्रांचेस तयार होतात, त्यांची विभागणी होते. एक ब्रांच म्हणजे तुमची अरबी समुद्राची ब्रांच, अरबी समुद्राची ब्रांच, आणि दुसरी ब्रांच म्हणजे दुसरी शाखा म्हणजे तुमची समुद्राची शाखा, आणि दुसरी शाखा म्हणजे तुमची बंगालच्या उपसागराची शाखा. क्लिअर क्लिअर. आता बघा हे काय त्या साऊथ वेस्टर्ली मान्सून विंड आहेत, तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे, तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे समोरचं चित्र आहे. हे ह्या काय साऊथ वेस्टर्ली मान्सून विंड आहेत, ही अरबी समुद्राची शाखा आहे, ही बंगालच्या उपसागराची शाखा. ह्या गोष्टी तुमच्या भर उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यामध्ये चालू होतात. बघा एप्रिल मे महिन्यामध्ये भयानक ऊन असतं, म्हणजे हवा खूप गरम होणार, जेवढी हवा गरम होणार तेवढी ती वर फेकल्या जाणार, जशी जशी हवा वर फेकल्या जाईल तसा तसा लो प्रेशर बेल्ट बनेल की नाही, कमी दाबाचा पट्टा बनेल की नाही. ओके एप्रिल मे आणि 22 जूनची तारीख येवोस तर भारतामध्ये एक प्रॉपर कमी दाबाचा पट्टा इस्टॅब्लिश झालेला असतो. कुठे? गंगाच्या इन अँड अराउंड. गंगा कुठे वाहते? इथे वाहते ना. गंगाच्या इन अँड अराउंड 22 जूनच्या दरम्यान प्रॉपर, ओके जून महिन्याच्या दरम्यान प्रॉपर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. म्हणजे या रिजन मधली सगळी हवा तुमची गरम होणार आहे. समुद्र असल्याने ऍडिक्वेट मॉइश्चर आहे, म्हणजे मॉइश्चर संपूर्ण बाष्प संपूर्ण हवा गरम होतीये, ती वर फेकल्या जातीये, जशी जशी ती वर फेकल्या जाईल तशी तशी ती काय होईल, थंडी होईल, म्हणजे ढगांचं फॉर्मेशन होईल आणि आपल्याला रेनफॉल मिळेल. एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता इथे जर का क्लिअर झाली असेल तर मी तुम्हाला चित्रामध्ये ह्या गोष्टी समजून सांगते. या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. साऊथ वेस्टर्ली मॉन्सून विंडच्या दोन ब्रांचेस आहेत, एक पहिली ब्रांच म्हणजे तुमची अरबी समुद्राची ब्रांच, दुसरी ब्रांच म्हणजे बंगालच्या उपसागराची ब्रांच. ओके आता अजून एक गोष्ट पहा तुम्ही, आणि ती गोष्ट म्हणजे ह्या ज्या मान्सूनच्या विंड आहेत त्या ह्या ज्या शाखा आहेत, चाहे ती बंगालची शाखा असू द्या, बंगालच्या उपसागराची शाखा असू द्या, नैऋत्य मोसमी वाऱ्याची, नाही तर अरबी समुद्राची शाखा असू द्या, ओके हे कुठून येतात? समुद्रामधून येतात, म्हणजे बाष्प घेऊन येतात. म्हणजे काय? बाष्प घेऊन येतात. आता बाष्पाने संपूर्ण अशी हवा, बाष्पाने संपूर्ण अशी हवा ही या दिशेला मूव्ह करत चालली. इथं काय पर्वत आहेत बघा, पर्वत इथं काय पर्वत आहेत बघा, म्हणजे बाष्पाने संपूर्ण अशी हवा जेव्हा या पर्वतांना धडकल्या जाते, जेव्हा या पर्वतांना धडकल्या जाते तिथे काय होतो? तुमचा ओरिओग्राफिक रेनफॉल होतो, किंवा तुमचा एक अडथळ्याने निर्माण झालेला पाऊस तिथे पाहायला मिळतो. पश्चिम घाटामुळे या जर तुम्ही कोंकणचा कोस्ट पाहिला तर कुठे कुठे अराउंड 1000 मिलीमीटर सुद्धा पाऊस पडतो, तो मान्सूनचाच पाऊस असतो. का बरं? बाष्पयुक्त साऊथ वेस्टर्ली मान्सून विंड तुमच्या पश्चिम घाटाला धडकते आणि तिथे काय पाऊस पडतो. राईट. पुढे ही हवा तुमची काय जाते बघा, अशी वरती जाते. इथं अरावली आहेत बघा, इथं अरावली आहेत, हीच तुमची हवा अशी वरती जाते. ती अरावलीला पॅरलल मूव्ह करते, समांतर मूव्ह करते, म्हणजे अरावलीला धडकत नाही, अरावलीला धडकत नाही, म्हणून राजस्थानच्या या भागामध्ये पाऊस पडत नाही, किंवा तो पडला तरी खूप मिनिमल असतो. राईट. पुढेही बाष्पयुक्त किंवा कमी बाष्पयुक्त हवा जाऊन हिमालय धडकते, जाऊन हिमालयाला धडकते. हिमालय कसे आहे बघा, वेस्ट टू ईस्ट आहेत, पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहेत. ही बाष्पयुक्त हवा हिमालयाला जाऊन धडकते, हिमालयाला जाऊन धडकते आणि हिमालयाच्या उत्तराखंड सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजे इकडे वेस्टर्न घाट मार केरळ कर्नाटक तुमचा गोवा महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि पुढे तुमचे हिमालयन स्टेट यांच्याकडे पाऊस साऊथ वेस्टर्ली मान्सून विंडचा पडतो का? तर येस पडतो. एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता बघा इथे कोण आहे? तमिळनाडू आहे.
ही कोण आहे बघा, साऊथ वेस्टर्ली मॉन्सून विंडची नैऋत्य मोसमी वाऱ्याची बंगालची ब्रांच आहे. कोण आहे? बंगालची ब्रांच आहे, बंगालची शाखा आहे. मॉइश्चर आहे का या वाऱ्यामध्ये? भरपूर प्रमाणात बाष्प आहे. पण ही बंगालची जी शाखा आहे या कोरोमंडल कोस्टला समांतर चाललीये, समांतर चाललीये म्हणजे अडथळा निर्माण होत नाहीये. म्हणून तमिळनाडूमध्ये तुमच्या नैऋत्य मोसमी वाऱ्याचा निग्लिजिबल पाऊस पडतो, किंवा कोरोमंडलच्या कोस्टवर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पाऊस हा खूप कमी प्रमाणात पडतो. ओके, नंतर ही ब्रांच तुमची काय? बंगालच्या उपसागराची ब्रांच इथे बघा या रिजनच्या अराउंड काय होते, भारतामध्ये एंटर करते, भारतामध्ये एंटर करते आणि ही जाऊन तुमच्या नेपाळच्या हिमालयाला धडकते. नेपाळची हिमालयांची हाईट खूप मोठी आहे आणि या तुमच्या फ्रिक्शनमुळे किंवा या बाष्पयुक्त हवा डायरेक्ट नेपाळच्या हिमालयाला जाऊन धडकते, तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पुढे हीच ब्रांच तुमची आपल्या हिमालयामध्ये सुद्धा पाऊस देते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर देत नाही. हीच बंगालच्या उपसागराची ब्रांच तुमच्या मेघालयच्या अराउंड सुद्धा जाते आणि मेघालय चेरापुंजी मोसेरान इथे अराउंड 1000 ते 1200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. कोणामुळे? बंगालच्या उपसागराच्या ब्रांचमुळे. कळालं तुम्हाला? समजलं तुम्हाला? सोपा आहे मान्सून, काहीच अवघड नाहीये. परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा, इझी पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. ओके, आता बघा पुढे. जे काही तुम्हाला सांगत होती ते सगळं इथं दिलेलं आहे. हे बघा, बंगालच्या सॉरी अरबी समुद्राची ब्रांच ही बंगालच्या उपसागराची ब्रांच. तमिळनाडूला काय जाते? पॅरलल जाते. इथे पाऊस पडत नाही, इथे पाऊस पडत नाही. हे तुमचे साऊथ वेस्टर्न मॉन्सूनली विंड, मॉन्सून विंड. कोणाची? अरबी समुद्राची ब्रांच. पश्चिम घाटाला धडकते, इथं भयानक प्रमाणात पाऊस पडतो. ओके, पश्चिम घाटाच्या या साईडला पाऊस पडत नाही. हा पर्जन्य छायेचा प्रदेश असतो. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा रिजन पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, म्हणून इथे दुष्काळ सदृश स्थिती नेहमी असते. डन. पुढे हीच तुमची जी ब्रांच आहे अरबी समुद्राची, इथे आपल्या इथे एक रिफ्ट व्हॅली आहे बघा, खचदरी आहे ना. ही जी हवा आहे या खचदरीमध्ये जाते आणि इथलच्या पर्वतरांगेसोबत धडकाधडकी होते आणि या रिजनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. विंध्याचा आणि तुमच्या तापीचा तोच एक सोर्स आहे. नंतर ही तुमची हवा अरावलीला पॅरलल जाते, बहुत कमी पाऊस पडतो आणि पुढे हीच जाऊन हिमालयाला जाऊन धडकते, इथे चांगल्या प्रमाणावर पाऊस पडतो. तसंच तुमच्या बे ऑफ बंगालची ब्रांच चेरा काय म्हणतात कोरोमंडल कोस्टला जाऊन पॅरलल आहे, ते समांतर आहे म्हणून ते पाऊस पडत नाही. नंतर पुढे ती काय करते? इथे फनेलिंग इफेक्ट होतो. काही तिच्या ब्रांचेस तुमच्या मेघालय किंवा नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतामध्ये जातात. ईशान्य भारतामध्ये गारो खासी जयंतिया ह्या ज्या मेघालयाच्या हिल आहे त्यातही खासी हिलमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतो चेरापुंजी आणि मोसेरानला. त्याची काही हवा तुमची बिहार उत्तर प्रदेशच्या दिशेने तुमची कुठे होते? हिमालयाला जाऊन धडकते आणि तिथे सुद्धा चांगला पाऊस पडतो. तुम्ही ऐकलं असेल कोसी रिव्हर ही सॉरो ऑफ बिहार आहे, बिहारचं दुःख आहे ती, तिला नेहमी पूर येतात. कोणामुळे? या तुमच्या बे ऑफ बंगालच्या ब्रांचमुळे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ही काय झाली स्थिती तुमची उन्हाळ्यातली, समर मधली पावसातली, जेव्हा आयटी सीझेड हा तुमचा नॉर्थवर्ड शिफ्ट झालेला आहे तेव्हा. पण जसं मी तुम्हाला सांगितलं